आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बाबा आज दार तोरण कितक बांधतात? अरे नुसता तोरण नाही बांधायचा, दारात छोटीची रांगोळी पण काढायची. वेतोबाचा उत्सव सुरू झालो की वेतोबा प्रत्येकाच्या दारात येऊन आशीर्वाद देता. वेतोबा येतो? हा, असं म्हणतात एखाद्या पुण्यान माणसाच्या दारात वेतोबाची पावलं उमटलेली दिसतात. माका खात्री आहे या वर्षी वेतोबाची पावलं आपल्या दारात उमटतली. हळद पिंजर ते बा येतो बा, आज तुझी पावलं दारात उमटू दे. बाबानू चाल गया सुखी रहा. मी वेतोबाग सांगत होते की तुझी पावलं दारात उमटू दे. त्याची पावलं उमाटतील की नाही माहित नाही, पण माझ्या लक्ष्मीनारायणची पावलं दारात उमाटली. ऐश्वर्या. ऐश. ओ सॉरी ऐश, मी पण नाही जात उत्सवाला. ओके का आता का? अरे तू तो कमिट केलेस ना तुझ्या बाबांना. हो पण त्यांना मी सांगेन काहीतरी. कस आहे उगाच ह्या गोष्टीमुळे आपल्यात वाद नको ना. गुड. जा बघ कोण आलंय. हो जातो. सर तुम्ही इथे? हो थोडं काम होत, आत येऊन बोलू का? ऐश, ऐश ओळखलं का कोण आलंय इथे? अगं माझे सर, तुला फोटो दाखवला होता मी. या ना सर. ओ बसा ना. नाही नको, थोडं घाईत. सर तुम्ही अचानक असे घरी? जरा काम होत. तू उत्सवाला जाणारच आहेस तर माझ्यासाठी जरा प्रसाद घेऊन ये. आईला काल तुझ्याबद्दल सांगितलंय, तिलाही आता ओढ लागलीय. सर मी उत्सवाला नाही जाणारेस का? जाणार आहे ना, जाणार आहे. तो जाणार आहे. सर मॅडी तुमचं काम डेफिनेटली करेल. हो सर, मी आणतो प्रसाद. गुड, येतो मी. हो सर, आल्यावर भेटू. हो या. व्हॉट्स रॉंग? तुझ्यासाठी मी उत्सवाचं कॅन्सल केलं होतं आणि तूच. तुला ना चान्स दिसतच नाही. अरे तू गावावरून त्यांना प्रसाद आणून दिलास ना तर VVIP बनशील त्यांच्यासाठी. कळतंय का तुला? VVIP अरे म्हणजे लगेचच प्रमोशन बोनस सगळं मागून घे. हे बघ कसं आहे ना, जरा लांब उडी मारायची असेल ना तर दोन पावलं मागे यावंच लागत. ओके, मी आत्ताच आपल्या तिघांसाठी मोठी गाडी बुक करतो. हा एक्सक्यूज मी, तू एकटाच जातोयस? आय जस्ट कांट बेअर दॅट स्मेली हाऊस. अरे किती घाणेरडा वास येतो तिथे. आणि ते जमिनीवर पडलेलं काऊ शेट,
ती स्टुपिड लोक आणि त्यांची ती पथेटिक मिडल क्लास मेंटॅलिटी, कम ऑन यार. हे बघ, तिथल्या प्रत्येकाच्या अंगाला ना घाणेरडा वास येतो. अरे उलटी होती मला. आणि काय म्हणतात ते तुला, मात गया शी. अरे ऍटलीस्ट मॅडी, मॅडीला बघ ना कसं स्टेटस आहे. मादग्या काय रे मादग्या, कोणतरी टॉयलेट साफ करणारा वाटतोस. हे बघ, यासाठीच ना मी लग्न झाल्यापासून तुला गावाला पाठवलं नाहीये. आणि मी आता तुला परमिशन देते ना, ती फक्त तुझ्या बॉसमुळे. मी काय म्हणतो, मी क्रिशला तरी सोबत घेऊन जाऊ, म्हणजे बाबा त्याला भेटायला खूप आतुर झालेत ना. नो वे. हे बघ, कम ऑन यार मॅडी, मला माझ्या क्रिशवर असले डाऊन मार्केट संस्कार नाही करायचे. अरे तू बोलत उभा काय राहिलायस, कम ऑन लादी पूस, अजून टॉयलेट साफ करायचे तुला. मॅडी आता जातोस आहेस तर अजून एक काम करून ये. तुमच्या गावाकडची जमीन आहे ना, ती विकू. काय आहे ना, मला साऊथ बॉम्बे मध्ये फ्लॅट हवाय, सो पैसे लागणार. त्यामुळे ना डील फायनल करून ये आणि पैसे घेऊनच ये. जमेल ना? गुड. हा बाबा. अरे महादेवा, अरे काय झालं तुमचा, केव्हा येतात उत्सवा? हो हो. अरे गावातले सगळे चाकरमान येऊ लागले, गावातली घरांची दारा उघडली. हो मी सांगतो. अरे आता सांगत बसा नको, डायरेक्टच ये. मी फक्त वाट बघतोय, मका तिच्या खांद्यावर घेऊन गाव भर फिरात असा. दादा नो क्रिश म्हणजे तुमचं नातू ना? होय होय नातू नातू होय. तो आता इलो म्हणजे आता तुमका चांगलीच सोबत होतली. आणि झिलाक मुंबई सून येते ना, आमच्या साठी काहीतरी आणूक सांगा, नाही तर आपलं येत हात हलवीत. महादेवा ऐकलंच मा काय सांगतात ता, आता जास्त वाट बघून लावू नको माका. हा हा हो. बस त्यांच्याशीच बोलत, आत किती कामं पडलीत बघ. बाबा किती बोलता तुम्ही, ठेवा फोन, येतो मी उद्या.